गुड मॉर्निंग सुबह सका भान बहन का चल रहे है जाए करा चा पानी तुमच्या संगीताचा पण मस्त पैकी झालेला आहे चहा. आज काळा चहा केला होता बरं का, दूध नाही आहे. हा थोडी आता हा हा काल एक यांनी कमेंट टाकली होती, काय माहीत कोण होती बाय म्हणी की बरंच काही कशी सांगतेस म्हणी पैसे नाहीत पैसे नाही. मी नाही का म्हणलो होते काल बिस्किटचा पुडा नाही म्हणलं पैसे नाही तर आता काय करणार होय. काळा चहा पिले आज, दूध नाही आणलं, काय नाही पैसे नाहीत. होय बरं असं जाऊ दे जलनीवालो की दुवा आले आहे आपल्या छोट्याशा रानामध्ये. चला म्हणलं तुम्हाला दाखवत, कारण की आपल्या छोट्याशा रानामधले व्हिडिओ लय जणांना आवडायला लागले. तर भाऊ बहीण मला लय छान छान कमेंट टाकतात. हां चपटी मारली नाही बरं का, अजून चपटी मारायची आज जरा. ते कसं आहे माहिती का, माणसाच्या कधी कधी ध्यानात पण नाही राहत. ते म्हणतात ना काहीतरी मन नाही का, बगल मे छोरान गाव भर मे ढिंडोरा असं काहीतरी आहे ना. तर हे आपले हे दुकान आहे दारूची, नाही का आपलं चपटी भेटती. तर आता मी गेले तर लोक म्हणते कवापासून दारू सुरू केली ना होय. हा हिला पण डिप्रेशन आलं का आता दारू प्याय लागली होय. तर आणायला होते बंड्या मामाला सांगितली. आता बंड्या मामाला जवळ पैसे दिले तर म्हणलं भाऊ म्हणलं बंड्या मामा एक चपटी घेऊन ये बरं इथून. बंड्या मामा म्हणतोय अरे बाप कधीपासून प्यायला ताय तुम्ही. म्हणलं ए प्यायचं नाही म्हणलं मला झाडाला मारते. मी नाही का तुम्हाला सांगितलं तर ते पत्राचं घर तिथं चपटी भेटती. तिथं दुःख म्हणजे घर आहे त्या तिथं इक्की त्या चपटी. तर म्हणलं चला आज मारावं होतं मारून घ्यावं होतं. सकाळी सकाळी 9 ते 10 दररोज पाणी हे झाडांना लागतंय भावनं बहिणो. वांग्याच झाडाला यायला 9 ते 10 तर आहे ना. मी रोज सकाळी सकाळी 6-7 वाजता उठते. 7 वाजल्यापासून आहे ना 7 ते 8 मायावालं हे रोजचं म्हणजे रोजचं काम आहे. जसं हे समजा आपण हे केलं का तसं. तर त्याच्यासाठी आहे ना 1000 लिटरची टाकी पण घेतली. काय नाही गपची बसले ते, कारण की वकील मामा आले तिकडून तर ते वकील मामा चालेल आमच्या गल्लीत राहतात आहे का. तर आमच्या म्हणजे त्यांची पण गल्लीच आहे, आमची एकट्याची नाही आहे की नाही भावना बहिणं. तर बघा भावना बहिणं चला मस्त दाखवत तुम्हाला शेती बघू शकताय. आहे का मेथी बघा ना कशी आली हे बघा, छानपैकी हिरवी हिरवी गार अशी मेथी आलेली आहे. आणि हे कांद्याची पात पण आली हे बघा. आता लावायचे तर अजून आज पण कांद्याची पात आणलेली आहे तर ती लावायची. हां आहे का छानपैकी अशी मेथी आलेली आहे का. तर रोज सकाळी 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 उठलं हेच काम आहे बघा मला. आणि खरं सांगते इथं इतकं करमत आहे ना, लय करमत आहे, मस्त वाटते हे बघा मेथी आहे का कशी आली मस्त छानपैकी आली आहे. गावरान मेथी आहे बरं का भावना बहिणो. इकडे पण आली आता इथं पालक टाकायचा. कोथरी मारलेली वांग्याचं वांगे दाखवते हा तुम्हाला. चला वांगे आलेले दाखवते. तर हा बघा वांगे आलेले आहेत मस्तपैकी बघू शकताय हे का. छान असे वांगे आलेले आहेत. काकडी पण आलेली तुम्हाला. काकडी दाखवू का थांबा तुम्हाला काकडी दाखवते. आणि आपल्या मिरच्या मिरच्या पण आल्या. तर आज आहे ना टाकते थोडी म्हणते तर ते देशी दारू टाकले म्हणजे चपटी टाकली ना तर मग हे पण नाही होत आहे, किडत पण नाहीत वांगे. कसं मस्त दिसतंय ना भावना बहिणं बघा ना आहे का. हा आता बघा आता नजरा बघा आता. ओ माय गॉड कसलं रान आहे आपलं चट चट. काय मस्त दिसायला बघा की नजर लागायची नजर लागून नजर नाही लागाव. तर असं मी आहे ना नियोजन केलं आहे याच्यामध्ये मस्तपैकी मी इथे टाकून दिली दाजीनं पावशी राहणार छानपैकी. आता 2-3 दिवसामध्ये आज आज्याला दे थोडी हे मारून घेते म्हणजे छानपैकी मग वाढते आपली थोडी थोडी येऊ द्यायची नंतर काढून घ्यायची डबल कोथरीम टाकायची आहे का नाही. असं करायचं छानपैकी आहे की नाही. ककडी आलेली दाखवते रोज पाणी टाकते. आणि याच्यामध्ये आहे ना म्हणून 9 ते 10 रोज रोज आहे ना भावना बहिणं 10 भांडे लागते ती 10 भांडे रोजचे. तर हे बघा ककडी बघा दिसली का तुम्हाला ककडी बघा ककडी कशी आली तर. हा आहे का नाही एकच नंबर बघा
पहा किती छान दिसलंय का तुम्हाला हे? मला नाही माहित बरं का तुम्हाला दिसले का नाही तर बघा भाऊन बहीण इथं पण आलेली आहे बघा दिसली काय का हाय का शेंदळू आहे बरं का हे शेंदळू शेंदळू ही बघा ना हिरवी हिरवी गार मस्त पैकी मिरच्या कशा आल्यात आहे का छान पैकी असं तर तुमच्या संगीतात आहे संदाजीचं छोटंसं रान आहे सगळ्यांचंच आहे तुमचं पण आहे की नाही तुमचं पण म्हणायला हरकत नाही सगळ्यांचं तुम्ही पण मेहनत केली व्हिडिओ बघायला है ना भाऊ ना बहिणू हे असे तू खायला सकाळी सकाळी बघा किती मस्त शेतू आले बघा बघा शेतूचं झाड आहे आपलं याला तुम्ही जेवढं पाणी टाकताना तेवढं हे फुलन जेवढं तुम्ही पाणी त्याला भरपूर टाकता तेवढं हे एवढे येतात ना लई येतात भावना बहिणू पण तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला जरासा पाण्याची किती चणचण आहे तरी पण टाकतेच मी टाकतेच पाणी हे पण इकडं आले तर याला 8 दिवसा म्हणजे 15 जेव्हा पाणी येईन का तेव्हाच भेटते बरं का भावना बहिणू या झाडाला पाणी आधी नाही भेटत आहे जेव्हा पाणी येईन समजा त्याला तेव्हाच असं म्हणत नाही भेटत आहे बघा पाणी कारण की आपल्या यालाच नाही पुरत ना मग तर अशी गोष्ट आहे तर या शेतू खायला मस्तपैकी तर हा बघा आता हे आलू आणि हे कांदे अजून लावायचे हे 4-5 कांदे आहेत अजून किती आहेत 5 तर हे आलू 1 लावते मस्तपैकी जेणेकरून आहे ना अरे बापरे इथेच लावते आता लय कंटाळा आलाय तिकडे जायचा की नाही भांडू बहिणू लय मेहनत लागते हो खरंच सांगायला भावना बहिणी मेहनत खूप लागते असे लावून द्यायचे म्हणजे कसं होतंय माहिती का पाणी एकायला भेटते सगळ्या त्याला भेटते म्हणजे एकातली एक दोन्ही काम होऊन जातात ना हे काय अशी वाट आहे नुसतं खडक होतं बरं का इथं हे माती टाकू 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 एवढं केलंय बघा बटाटा कुठं जाऊ बटाटा इथे लावून टाकते चल टाका मग 1-1 कमेंट आता बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी बघू शकताय 1 कमेंट जरूर टाका हां लव यू सगळ्यांना.